भारतातील देवीची नऊ प्रसिद्ध मंदिरे आणि त्यांचा प्राचीन इतिहास. आदिमायेला जगताची आई म्हटलं जातं. या जगदंबेचा जागर आजपासून नऊ दिवस सुरू राहणार आहे. देशात इतरही अनेक ठिकाणी देवीची प्रसिद्ध मंदिरे देखील आहेत. म्हणूनच या नवरात्रीनिमित्त आपण भारतातील प्रसिद्ध नऊ मंदिरांविषयी ही माहिती जाणून घेणार आहोत. वैष्णोदेवी जम्मूपासून 60 किलोमीटरवर आणि समुद्र सपाटीपासून 5000 फूट उंचीवर देवीचं हे प्रसिद्ध स्थान आहे. तेथील गुहेत महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशी एकाच देवीची तीन रूपे आहेत. त्रिकूट पर्वतावरील या स्थानाकडे जाण्यासाठी खडतर प्रवास करावा लागत असला तरी दरवर्षी लाखो भाविक या स्थानकाला भेट देत असतात. चामुंडा मंदिर हिमाचल प्रदेशात पालमपूरजवळ बानेर नदीकाठी हे प्रसिद्ध मंदिर आहे. चंड आणि मुंड या राक्षसांचा वध करणाऱ्या चामुंडा देवीचं हे मंदिर अतिशय सुंदर आहे. देवीला या ठिकाणी लाल वस्त्र परिधान केले जाते. या ठिकाणी भैरव आणि हनुमानचेही मंदिर आहे. अनेक भाविक या मंदिराला भेट देत असतात. ज्वालाजी मंदिर हिमाचल प्रदेशातच कांगडा खोऱ्यापासून 30 किलोमीटरवर ज्वालामुखी देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी देवीची मूर्ती नसून 9 ठिकाणी नैसर्गिकरित्याच प्रज्वलित झालेल्या ज्योती आहेत. या ज्योतींनाच नवदुर्गेचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते. अनेक शतकांपासून या नैसर्गिक ज्योती तेथील खडकांमधून पेटत राहिल्या आहेत. कलका देवी दक्षिण दिल्लीत नेहरू प्लेस जवळ देवीचं हे प्रसिद्ध मंदिर आहे. हे अतिशय जुनं मंदिर असून त्याचा काही भाग 1764 मध्ये बांधला गेलाय. मूळ मंदिर नेमकं किती जुनं आहे ह्याची कुणालाही निश्चित कल्पना नाहीये. काली देवीच्या या मंदिरात संध्याकाळच्या आरतीला मात्र मोठीच गर्दी असते. मनसा देवी हरिद्वार मध्ये बिल्लव पर्वतावर मनसा देवीचं हे मंदिर आहे. हा पर्वत शिवालिक पर्वतरांगेचा एक भाग आहे. कश्यप ऋषींच्या मनातून मनसा देवी प्रकट झाली अशी आख्यायिका देखील आहे. तिला वासुकी नागाची बहीण देखील मानलं जातं. अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. कामाख्या मंदिर आसाममध्ये गुवाहाटी येथे प्रसिद्ध कामाख्या मंदिर आहे. गुवाहाटीपासून 8 किलोमीटरवरील नीलाचल पर्वतावर देवीचा निवास आहे. येथे दरवर्षी होणारा अंबुबाची उत्सव प्रसिद्ध आहे. देवीच्या स्त्री रूपाचा अनोखा आविष्कार येथील उत्सवावेळी घडत असतो. करणी माता राजस्थानमध्ये बिकानेर पासून 60 किलोमीटरवर करणी मातेचं प्रसिद्ध मंदिर आहे. महाराजा गंगा सिंग यांच्या काळात म्हणजेच 15व्या शतकात देवीचं मंदिर बांधण्यात आलं. या मंदिराचं एक प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे येथे 20,000 पेक्षा अधिक उंदिरे आहेत. त्यांना भाविक दूध आणि मिठाई खाऊ घालतात. अंबाजी मंदिर गुजरातमध्ये अबू रोडवर हे प्रसिद्ध मंदिर आहे. तिथे देवीची मूर्ती नसून विश्वयंत्र असं नाव असलेलं त्रिकोणी यंत्र आहे. दक्ष यज्ञात शिवपत्नी सतीने देहत्याग केल्यानंतर विष्णूच्या चक्राने तिचे अवयव ठिकठिकाणी गळून पडल्याने शक्तीपीठे निर्माण झाली. या ठिकाणी सतीचे हृदय गळून पडले असे मानले जाते. कनकदुर्गा आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे कृष्ण नदीच्या काठी देवीचं हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. इंद्रा किलाद्री नावाच्या पर्वतावरील हे मंदिर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे. मीनाक्षी मंदिर, कन्याकुमारी मंदिर ही दक्षिणेकडील स्थाने ही अतिशय सुंदर आहेत. देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतच असतात. लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि वाचकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. पाहत रहा लोकमत.com.